आपण आज जो टॉपिक बनणार आहोत तो आहे करणी. करणी म्हणजे काय? सरळ. ठीक आहे. आता करणीचे प्रकार कोणते आणि करणी कशी ओळखायची ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काय बघू, करणी कशी ओळखायची. ठीक आहे. याला आपण कसं वाचतो बरं? याला म्हणतो आपण वर्गमूळ. जरी तर तीन असतील तर आपण याला म्हणतो घनमूळ. जरी तर चार असतील तर आपण याला म्हणतो चौथे मूळ. आणि जरी तर दहा असतील तर आपण म्हणतो याला दहावे मूळ. बरोबर. तर अशा प्रकारे आपण याला वाचतो. बरोबर. समजा जर आतमध्ये संख्या असेल पाच, याला कसं वाचणार आपण? पाचचे वर्गमूळ. सांगा बरं, पाचचे वर्गमूळ निघते का? पाचचं वर्गमूळ निघू शकत नाही, कारण पाचचं वर्गमूळ निघतच नाही. तर ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही अशी अपरिमेय संख्या म्हणजे काय? करणी. कळलं? करणी म्हणजे काय? समजा आपण घेतलं उदाहरणार्थ, इथं घेतलं आपण, इथं घेऊ एकोणतीस. ठीक आहे. एकोणतीसचं घनमूळ निघेल का? नाही. मग ही काय आहे? करणी आहे. अशी संख्या जिचं वर्गमूळ निघत नाही आणि अशा अपरिमेय संख्येला आपण काय म्हणतो? करणी असं म्हणतो. ठीक आहे. आपण घेतलं इथं पाच, तर पाचचं चौथं मूळ निघेल का? नाही. पण काय आहे? करणी. आपण घेतलं सतरा, सतराचं दहावं मूळ निघेल का? नाही. ही सुद्धा काय आहे? करणी आहे. ठीक आहे. कळत आहे. आता आपण काय बघू, करणीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक आहे कोटी आणि नंतरची आहे कर्णिस्थ संख्या. कर्णिस्थ संख्या. आता या दोन गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. कशा? बघा, मला सांगा, कोटी ओळखणं आणि कर्णिस्थ संख्या ओळखणं तुम्हाला ओळखता आली पाहिजे. कशी? बघा, याच्या डोक्यावर किती आहेत? तीन आहेत. हिला म्हणतो आपण कोटी. काय म्हणतो? कोटी. कोटी कसं ध्यान ठेवायचं? जितके मूळ विचारलं, जेवढे मूळ आपल्याला विचारलं, एकोणतीसचे तिसरे मूळ विचारलं, तर तीन काय आहे? कोटी आहे. मग कर्णिस्थ संख्या कोणती आहे? या आतल्या संख्येला काय म्हणतो आपण? कर्णिस्थ संख्या म्हणतो. या आतल्या संख्येला काय म्हणतो आपण? कर्णिस्थ संख्या म्हणतो. जर हे उदाहरण बघितलं, त्यात एकोणतीस काय आहे? कर्णिस्थ संख्या आहे. आणि तीन काय आहे? कोटी आहे. कळलं? मग जर आपण हे उदाहरण घेतलं तर काय होईल बरं? हे उदाहरण जर घेतलं तर काय होईल? इथं कोटी किती आहे? दोन. तुम्ही तर माणसं, इथं संख्या नाही सर, इथं काही नसतं म्हणजे दोन असतात. कारण का? हे वर्गमूळ असतो आपल्याला. वर्ग, वर्ग म्हणजे दोन. ठीक आहे. इथं याचं किती आहे? तर कोटी दोन आहे. आणि याची कर्णिस्थ संख्या किती आहे? पाच आहे. अशा प्रकारे आपण हे घेऊ शकतो. याची कोटी आहे चार आणि कर्णिस्थ संख्या पाच. याची कोटी आहे दहा आणि कर्णिस्थ संख्या किती आहे? सतरा. ठीक आहे. आता काय बघू आपण? करणीचे नियम बघू. जसे घातांकाला नियम असतात तसे करणीला सुद्धा नियम असतात. ठीक आहे. आता दोन्हीमध्ये आपण तुलना करू म्हणजे काय होईल आपल्याला ध्यानामध्ये येईल. आता उदाहरणार्थ मी असं घेतलं, इथं घेतलं तीन, इथं घेतलं चार गुणिले सात. ठीक आहे. आपण घातांकात काय करत असतो? जर दोन संख्या असेल आणि कंसाचा जर घातांक असेल तर आपण काय करतो? सेपरेट सेपरेट घातांक घेतो. तशाच प्रकारे करणीमध्ये पण काय होत असतं? कोटी पण काय होत असते? सेपरेट सेपरेट होत असते. कशी? बघा, आता हे जे चार आहे, चार याला पण काय घेतात? कोटी तीन देतात. ठीक आहे. आणि जे सात आहे, गुणाकारला गुणाकार, आणि हे जे सात आहे ना, यालासुद्धा कोटी किती द्यावं लागते? तीनच द्यावं लागते. म्हणजे काय केलं आपण? चारला सेपरेट कोटी तीन दिली गुणिले सातला सेपरेट कोटी तीन दिली. म्हणजे काय झालं? कोटी अशी सेपरेट सेपरेट झाली. तीन ही कोटी चारला पण दिली आणि तीन ही कोटी सातला पण दिली. दोघाच्यामध्ये गुणाकारला गुणाकार. अशा प्रकारे गुणाकारात अशी कोटी आपण घेत असतो. आता हे जर भागाकार असेल तर चार भागिले समजा उदाहरणार्थ तेरा आहे आणि याची कोटी आहे सपोज आपण घेऊ पाच. कोटी किती आहे? पाच. याची पण कोटी कशी होणार? जशी कोटी अशी सेपरेट झाली होती तशी कोटी अशी सेपरेट होणार. ठीक. कशी? हे जे पाच आहे, कोटी कोण देणार आपण? चारला. तशीच पाच कोटी आपण कोणाला देणार? या तेराला देणार. कळतंय? चारला किती कोटी दिली? पाच. आणि तेराला किती कोटी दिली? पाच. म्हणजे आपण याला सेपरेट सेपरेट केलं. अशा प्रकारे तुम्ही सेपरेट करू शकता. ठीक आहे. आता आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट कोणती? जर समजा बघा, आता जर समजा तीनची कोटी चार आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो मूळ आहे ते पण चार आहे. तीनचा घातांक चार आहे, तीनचा घातांक चार आणि कोटी पण चार आहे. तीनचा घातांक चार आणि त्याचं मूळ पण किती विचारलं? चार. याचं उत्तर किती येत असतं बरं? याचं उत्तर येत असतं फक्त तीन. म्हणजे तीच संख्या उत्तर असतं. कारण का? ज्या घातांक आणि कोटी जर समान असेल तर त्याचं उत्तर काय असतं? तीच संख्या असतं. आता हे सिद्ध पण करू शकतो आपण. कसं? चला बघा, आपण हे सिद्ध करून बघू. आपण काय करू? ही डावी साईड घेऊ. अगोदर आपण काय करू? ही डावी साईड घेऊ. याला आपण सॉल्व्ह करू. आता मी जर असं म्हणलो, बघा, तीनच्या डोक्यावरती चार आहे. ठीक आहे. याला मी असं एक भागिले चार लिहू शकतो. हे जे कोटी आहे ना वर्गमुळात चार, ठीक आहे, या चारला मी एक भागिले चार लिहू शकतो. कारण का? आपण असं बघितलेलं आहे कुठं? हे बघा, वर्गमुळात समजा उदाहरणार्थ वर्गमुळात तीन आहे, वर्गमुळात तीन आहे, याला आपण कसं लिहित असतो? तीनच्या डोक्यावर एक भागिले दोन. अपूर्णांकामध्ये बघितलेलं आहे आपण.
अपूर्णांक या टॉपिक शिकवताना मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये की वर्गमूळ जे असतं त्याला आपण 1/2 लिहू शकतो. ठीक आहे, असंच जर समजा तुम्ही म्हटले की समजा 3 वर्गमूळात 7 आहे याला कसं लिहू शकतो आपण, हे 7ला 7 आणि हे जे असतं ना हे असतात 1/3 असतात, 1/3 असतात. तशाच प्रकारे इथे विचार करा, हे जे 4 आहे त्याला आपण काय लिहणार, 1/4 आणि 3 चा 4था घात जशाला तसा, 3 चा 4था घात जशाला तसा, फक्त या 4 ला काय लिहिलं, 1/4 लिहिलं. कसं, कारण का हे नाही एकच असतं, तुम्ही वर्गमूळात लिहिलं आणि 1/3 लिहिलं तर तेच असतं, तुम्ही वर्गमूळात 3 लिहिलं आणि त्याच्या डोक्यावर 1/3 लिहिलं तर हे दोन्ही काय असतं, सेम असतं, एकच असतं. तसं आपण या 4ला कसं लिहिलं, 1/4 लिहिलं. आता आपल्या घातांकाचा नियम कसा, हे 3ला 3, घातांकाचा घातांक काय असतो, गुणाकारात असतो. घातांकाचा घातांक काय असतो, गुणाकारात असतो. बघा 4च्या आणि 1/4च्यामध्ये काय चिन्ह राहील, गुणाकार. मग हे 4 काय होईल, कॅन्सल होईल, तर राहणार काय फक्त 3च्या डोक्यावरती 1 आणि 3चा पहिला घात काय असतो, 3च असतो. म्हणजे मला सांगायचं काय की जर 3चा चौथा आणि त्याचा जर मूळ म्हणजेच कोटी 4 असेल तर उत्तर किती असतं, 3 असतं. मग हे ध्यानात कसं ठेवायचं, बरं सिंपल लॉजिक आहे. कसं, हे चौथं मूळ आणि हा चौथा घात हे काय होतं असतं, कॅन्सल होतं असतं, उत्तर फक्त 3 राहत असतं. समजा तुम्हाला विचारलं 10वे मूळ, ठीक आहे, आणि तर काय विचारलं 7चा 10वा, उत्तर किती येणार, 7च येणार. कसं, 10वे मूळ आणि 10वा घात कॅन्सल करायचा, उत्तर येतं 7. कारण 10वा तुम्ही घात घ्यायले आणि त्याचं 10वं मूळ घेऊ लागले तर काय होतं, 10वा घात आणि 10वं मूळ काय होतं, कॅन्सल होतं, उत्तर फक्त 7 येतं. अशा प्रकार तुम्ही ध्यानात ठेवू शकता, हा एक नियम. ठीक आहे, ओके, तर अशा प्रकारे आपण नियम बघितले. आता काय करू आपण, इथं काही करणीचे जे काही प्रकार आहेत ते बघू आपण, करणीचे प्रकार कोणकोणते. ठीक आहे, करणीचे एकूण प्रकार किती आहेत, बरं करणीचे एकूण प्रकार आहेत 4. ठीक आहे, तर पहिला प्रकार कोणता आहे, पहिला प्रकार आहे शुद्ध करणी. कोणता प्रकार आहे पहिला, शुद्ध करणी. पहिला प्रकार शुद्ध करणी. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, मिश्र करणी. कोणता आहे, मिश्र करणी. आता हे दोन प्रकार आपण सोबत बघू लागलो, कशामुळं बरं, कारण काय होतं, दोन जर प्रकार सोबत बघितले त्यात थोडी तुलना केली तर आपण हे दोघंही कधी विसरत नाही. तर हे दोन प्रकार तुम्हाला ध्यानात ठेवायचे असेल तर काय करा, त्यांच्यामध्ये तुलना करा, जेणेकरून तुम्ही कधी विसरणार नाही. आता शुद्ध करणी कशी असते बघा, समजा मी घेतलं वर्गमूळात 5, ठीक आहे, आणि मिश्र करणी कशी असते बघा, 3 वर्गमूळात 5. ही मिश्र करणी आहे आणि शुद्ध करणी आहे, दोघात फरक काय आहे, करणीच्या समोर जर 1 सोडून याच्यापुढं काही नसतं म्हणजे 1 असतो, 1 सोडून दुसरी एखादी संख्या असेल तर तिला आपण म्हणतो मिश्र करणी. आणि जर इथं शुद्ध करणी कशी, जर समोर एकही संख्या नसेल दुसरी, 1 सोडून दुसरी एखादी संख्या नसेल तर तिला काय म्हणतो आपण, शुद्ध करणी. शुद्ध करणी आणखीन एखादं उदाहरण घेतलं आपण तर, हे बघा कोटी घेतली 3 आणि आतमध्ये घेतलं 17, ही शुद्ध करणी आहे का, हो, कारण का याच्यासमोर संख्या नाही, याच्यासमोर सहगुणक किंवा अवयव एखादा नाही आहे, याच्यापुढं मोठी संख्या आहे का एखादी, 1 सोडून नाही, तर ही काय शुद्ध करणी. आणखीन एखादं उदाहरण घेतलं आपण तर, समजा 4 घेतलं इथं घेतलं 100, ठीक आहे, ही सुद्धा काय आहे, हे सुद्धा काय आहे, शुद्ध करणी आहे, कारण काय याच्यासमोर संख्या नाही. ठीक आहे, आता जर आम्ही याला म्हणलो तर याचं एखादं उदाहरण घ्या, मिश्र करणीचं आणखीन एखादं उदाहरण, समजा आपण जर घेतलं तर समजा असं घेतलं आपण 15, ठीक आहे, बघा बरं, ही मिश्र करणी आहे का, हो, कारण काय याच्यासमोर संख्या आहे. आणखीन एक उदाहरण घेतलं आपण तर, समजा असं घेतलं 5, ठीक आहे, आतमध्ये 2, ही मिश्र करणी आहे का, हो, ही सुद्धा मिश्र करणी आहे, कारण का या संख्येच्या समोर संख्या आहे, याचा सहगुणक समोर मोठा अंक आहे. 1 सोडून जर दुसरा अंक असेल तर याला आपण काय म्हणतो, मिश्र करणी. आणि समोर जर फक्त सहगुणक एकच असतो, दुसरी एखादी संख्या नसते, त्याला काय म्हणतो आपण, शुद्ध करणी. ठीक आहे, आता पुढची तिसरा आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे सजातीय करणी आणि विजातीय करणी. ठीक आहे, पुढचा प्रकार कोणता आहे, जो तिसरा क्रमांकाचा प्रकार आहे तो कोणता आहे, सजातीय करणी. याच्या नावानंच कळतं, सजातीय करणी. आणि आणखीन एक आहे विजातीय करणे, हे पण प्रकार आपण सोबत बघणार, कारण का मग आपण जर तुलना केली तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे ध्यानामध्ये राहील. चला बघू आपण सजातीय करणे आणि विजातीय करणे. आता सजातीय करणे कोणती असते, सजातीय करणे कोणती बघू, सजातीय करणे म्हणजे कशी बघा, वर्गमूळात 5 आहे, ठीक आहे, आणि इथं काय समोर माहिती आहे का, 2 आणि इथं आहे वर्गमूळात 5. बघा बरं, ही सजातीय करणी आहेत का, हो, या दोन्ही सजातीय करणी आहेत. कशामुळं, कारण याची करणीचं संख्या सारखी आहे आणि कोटी सारखी आहे. जर यांची कोटी सारखी असेल आणि करणीचं संख्या सारखी असेल तर तुम्ही याला सजातीय करणी म्हणू शकता, कारण का हे दोन महत्त्वाचे नाही आहे, हे सहगुणक आहे, गुणाकारात आहे, हे गुणाकारातले दोन महत्त्वाचे नाही आहे. महत्त्वाचं काय, करणीची कोटी, हे
किती आहे 2 2 आहे करणीची करणीस संख्या 5 5 आहे म्हणजे ही शुद्ध करणी ही सजातीय करणी आहे ठीक आहे याचा आणखी एक उदाहरण घेतला आपण तर समजा असं घेतला आपण 5 इथं आले 3 हां इथं घेतला आपण 4 ठीक आहे इथं घेतला आपण 7 आणि इथं घेतला आपण असं 4 तर ही सजातीय करणी आहे का हो ही सुद्धा सजातीय करणी आहे कशामुळे समोर 5 आणि 7 आहे ठीक आहे हे गुणाकारात आहे महत्त्वाचं काय असतं करणी महत्त्वाचे काय असते करणी करणीची कोटी बघा 3 3 आहे आणि करणीची जी करणीस संख्या आहे ती किती आहे 4 4 आहे म्हणजे करणीस संख्या सारखी आहे कोटी सारखी आहे म्हणून आपण काय म्हणतो सजातीय करणी आता विजातीय करणी कशी असेल बरं त्यांची करणीस संख्या सारखी नसणार आहे म्हणजे कसं 3 वर्गमूळात तुम्ही घेतलं 5 ठीक आहे आणि इकडे घेतलं तुम्ही वर्गमूळात 17 सांगा बरं या सजातीय करणी आहे का नाही या विजातीय करणी आहे कारण का इथं 5 आहे इथं 17 आहे कोटी जाऊ द्या कोटी सारखं असो किंवा नसो पण आतमध्ये सारखं आहे का नाही ही काय आहे विजातीय करणी आहे मी घेतलं आतमध्ये 5 आणि इथं घेतलं आतमध्ये 7 तर ह्या सजातीय करणी आहे का नाही या काय आहेत विजातीय करणी आहे कारण का याची कोटी जरी समान असली तर आतली संख्या सारखी आहे का नाही त्याची आतली म्हणजे करणीस संख्या सारखी नाही म्हणून हे काय आहे विजातीय करणी आहे तर अशा प्रकारे आपण हे ध्यानात ठेवू शकतो करणीचे प्रकार आपण आता करणींवंशा क्रिया बघणार आहोत करणीच्या क्रिया कोणकोणत्या असतात जसं की बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार कशा प्रकारे करावा लागतो तो आपण बघू आता करणीमध्ये ठीक आहे तर आपण याचं उदाहरण घेऊ एक वर्गमूळात 5 ठीक आहे इथं घेऊ 2 वर्गमूळात 5 ठीक आहे आणि प्लस घेऊ 7 वर्गमूळात 5 आपण कशाचं उदाहरण घेतलंय सजातीय करणीचं कोणत्या करणीचं उदाहरण घेतलेलं आहे सजातीय करणीचं बघा बरं करणीस संख्या सारखी आहे का आहे हे कशाचं उदाहरण आहे सजातीय करणीचं उदाहरण आहे त्याची घेऊ आपण बेरीज ठीक आहे तर बेरीज घेताना काय करायचं या वर्गमूळात 5च्या पुढे काही नसतो म्हणजे 1 असतो इथं किती आहेत प्लस 2 आहेत ठीक आहे इथं किती आहेत प्लस 7 आहे याला करायचा ब्रॅकेट कारण का वर्गमूळात 5 वर्गमूळात 5 आणि वर्गमूळात 5 आपल्याला काय करायचे आहेत कॉमन काढायचे आहे वर्गमूळात 5 वर्गमूळात 5 आणि वर्गमूळात 5 सारखे सारखे आहे आपण ते घेतले कॉमन मग हे बाहेर निघल्यावर इथं काय राहिलं काही नाही म्हणजे 1 राहिला इथून वर्गमूळात 5 बाहेर निघले इथं काय राहिलं प्लस 2 राहिलं इथून वर्गमूळात 5 बाहेर निघले इथं काय राहिलं प्लस 7 राहिले ठीक आहे आता याची करू आपण बेरीज 1 आणि 2 3 3 आणि हे 7 किती होतील 10 आणि हे वर्गमूळात 5 ला वर्गमूळात 5 अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो आता बघू आपण वजाबाकी आपण वजाबाकीचं उदाहरण घेऊ 8 वर्गमूळात 3 मायनस 2 वर्गमूळात 3 याची करू आपण वजाबाकी ठीक आहे वजाबाकी करताना पण तसंच करायचं कसं वर्गमूळात 3 कॉमन घ्यायचे आता इथं काय राहिलं मग इथं राहिले 8 वर्गमूळात 3 बाहेर निघले इथून वर्गमूळात 3 बाहेर निघले इथं किती राहिलं मायनस 2 याला करू आपण ब्रॅकेट वर्गमूळात 3 बाहेर घेतलं इथं राहिले 8 आणि इथं राहिलं वर्गमूळात 3 बाहेर निघले तिथं राहिले 2 ठीक आहे 8 मायनस 2 किती येतील 6 आणि वर्गमूळात 3 ला वर्गमूळात 3 अशा प्रकारे आपण वजाबाकी करू शकतो आता घेऊ आपण गुणाकार ठीक आहे गुणाकार घेताना काय करू आपण वर्गमूळात घेऊ 5 गुणिले इथं वर्गमूळात घेऊ 3 याचा करू आपण गुणाकार ठीक आहे याचा गुणाकार कसा होणार आतमध्ये 5 गुणिले 3 त्या आतमध्ये काय घेतलं एका वर्गमूळामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कोटी जर समान असेल तर आपण एका कोटीमध्ये घेऊ शकतो दोघालासुद्धा एका कोटीमध्ये जसं घातांकाचा नियम असतो सेपरेट सेपरेट वर्ग होतो तसं वर्गमूळामध्ये सुद्धा सेपरेट वर्गमूळ पण होतं आणि एकत्र वर्गमूळसुद्धा घेता येतं पण कधी कोटी समान असेल तर कोटी समान असेल तरच बघा याची कोटी पण 2 आहे याची पण कोटी 2 आहे म्हणून त्याला आपण एकत्र घेतलेलं आहे 5 तरी किती होतील 15 ठीक आहे अशा प्रकारे आपण याचा गुणाकार केला आता हाच आपण जर भागाकार बघितला तर ठीक आहे 3 वर्गमूळात ठीक आहे 3 वर्गमूळात घेऊ 25 ठीक आहे आणि खाली काय करू 3 वर्गमूळामध्ये घेऊ 5 बघा काय केलं ठीक आहे दोघांची कोटी समान आहे का दोघांची कोटी समान आहे म्हणून आपण काय करू त्यांना एकाच कोटीमध्ये घेऊ ठीक आहे दोघांची कोटी अशी सेपरेट ती आपण एकत्र पण करू शकतो कारण जी आपण असं सेपरेट करू शकतो ती एकत्रही घेऊ शकतो तर 25 बघा जशाला तसे आणि 5 जशाला तसे काय केलं फक्त यांची कोटी समान होती आणि 2 होते मूळ 2 होते याला एकाच मुळात लिहिलं आपण ठीक आहे आता पुढे भाग देऊ याला हे 3 3 जशाल तसं ठीक आहे 5 जर भाग दिला तर किती येतील 5 5 25 येतील तर अशा प्रकारे तुम्ही भागाकारसुद्धा करू शकता.